help you to become a brave soldier of the country. Anis Academy. Anis Academy. Anis Academy. सब्सक्राइब करा तेजवार्ता न्यूज नेटवर्क आणि बेल आयकॉन प्रेस करा रहा अपडेट. ॲडव्होकेट वाल्मिक ततने काळजे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या राजश्री शाहू ग्रामीण विकास प्रकल्प सृष्टी या स्वयंसेवी संस्थेमार्फत अष्ट तालुक्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व भटकळमुक्त जमातीच्या 1500 भूमिहीन रोजंदारी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे नुकतेच वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूमुळे एक महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अष्ट तालुक्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटकळमुक्त जमातीच्या 1500 भूमिहीन रोजंदारी गरजू मजूर कुटुंबांना धान्य किराणा व लिक्विड हँडवॉश या जीवनावश्यक वस्तूंचे नुकतेच वाटप करण्यात आले. याचबरोबर कोरोनाची लक्षणे व उपाय याबाबत माहिती पत्रके वाटून समाजात व्यापक जागृती करण्यात आली. योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे संस्थेचे व वाल्मिक तात्या यांचे सर्वजण आभार मानत आहेत. अष्टी तालुक्यातील अनेक गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत असताना शिराळ्याचे अष्टी तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मान्य निलिमा थिवकर मॅडम इथे अष्टीचे नायब तहसीलदार महसूल व पुरवठा विभाग मान्य प्रदीप पांडुळे साहेब आणि कडा कारखाना येथे आष्टी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक मान्य विजय लगारे साहेब तसेच कडा येथे आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि समाधव सूर्यवंशी साहेब या मान्यवरांच्या हस्ते त्या गावातील लाभार्थींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य विजय लगारे हे म्हणाले की कोरोना महामारीच्या संकटात लॉकडाऊनच्या परिणामास सामोरे जात असताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, सॅनिटायझर किंवा हँडवॉशचा वापर करावा व मास्क किंवा रुमाल वापरावा आणि कोरोनाला हरवावे. या कठीण प्रसंगी गरजूंना मदत करणाऱ्या राजश्री शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्याकडून असेच फार मोठे कार्य होत राहावे म्हणून त्यांना शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन. तसेच अष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी हे बोलताना म्हणाले की राजश्री शाहू ग्रामीण विकास प्रकल्प या संस्थेने या निराशेच्या काळात गरजूंना अन्नधान्य देऊन ऊर्जा देण्याचे काम केले असून सर्वांना आशेचा किरण दाखवला आहे. या कार्यासाठी वर्ल्ड कार्ड फाउंडेशन या संस्थेने सर्वतोपरी मदत केली असून हे वाटप वितरण करताना संस्थेने सोशल डिस्टन्सिंग टेम्पो निर्जंतुकीकरणाची स्वयंसेवकांच्या सॅनिटायझेशनची काळजी घेतली व सर्वांना मास्क किंवा रुमाल बांधण्याचे बंधनकारक करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीत वाटप करण्यात आले. या मोहिमेचे संपूर्ण पद्धतशीर नियोजन संस्थेचे सचिव प्रभादान निकाळजे यांनी केले. त्यांना संस्थेचे स्वयंसेवक निखिल सुनील शिंदे अक्षय विजयने काळजे देवीदास काळपुंड अविनाश वसंतने काळजे सागर जालिंदरने काळजे आकाश मोरे आणि स्वप्नील साळवे यांनी अत्यंत मोलाची मदत केली व खूप परिश्रम घेतले. ग्रामीण विकास प्रकल्प अष्टीमार्फत कोरोना बंदीमुळे भूमिहीन मजुरांना जो मोफत अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम आमचे मित्र निकाळजे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी त्या प्रोजेक्टचे इतर सर्व मेंबर अध्यक्ष आणि इतर त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो. ते ह्या अनुषंगाने की आज भारतावर आपल्या देशावर आपल्या राज्यावर कोरोना महामारीचं जे संकट आलेलं आहे या संकटाला सामोरे जात असताना लॉकडाऊनमुळे आपल्या सर्व समाजावर समाजातल्या सर्व घटकावर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या अनुषंगानं ही संस्था निकाळजे साहेब आणि त्यांची टीम ही खूप चांगलं काम करत आहे. गरजूंना ज्यांना अत्यंत निकटीचं असं धान्य किंवा त्यांचं जीवन जगण्यासाठी जे आवश्यक शिदाव आहे त्याचं वाटप करून खूप चांगलं काम करत आहे. त्यांच्या या कार्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि कोरोनाच्या अनुषंगानं ज्या तीन खूप बाबी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे सोशल डिस्टन्स पाळण्यात यावं, सॅनिटायझरचा वापर करा आणि किमान साधं का होईना मास्क वापरा. या तीन गोष्टीचा जरी एक बेसिक वापर जरी आपण केला तरी सुद्धा आपण ह्या जे आपल्या देशावर आपल्या राज्यावर जे महामारीचं संकट आलेलं आहे त्याला आपण समर्थपणे तोंड देऊ
आणि नक्कीच आपण ह्याला ह्या कोरोनाला किंवा ह्या कोरोना विषाणूला आपण हरवून नक्कीच आपण आपलं पुढील जीवन आपलं पुढील दैनंदिनी आपण पूर्ववत करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या राजश्री शाहू ग्रामीण विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून त्यांचे समाज उपयोगी उत्तरोत्तर आणखी चांगले कार्यक्रम त्यांच्या हातून घडो अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि सर्वांना कोरोना अनुषंगानं काळजी घेण्याचं आवाहन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। सगळं सविस्तर लिहिलेलं आहे, कशी काळजी घ्यायची त्याबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे। तासेने आम्हाला अगोदर लाईट नव्हतं, लाईट आणून दिलं, घरकुल नव्हतं, घरकुल आणून दिलंय, आणि पाणी नव्हतं, पाणी आम्हाला आत पंप पाडून दिलंय। कोरोना जेव्हा सुरुवात झाला तेव्हा आम्ही तिकडे पुण्यामध्ये कामाला होतो, तात्याने आम्हाला फोन करून बोलवलं की कोरोना व्हायच्या अगोदरच तुम्ही गावाला या, त्यामुळं आम्ही 2 महिने अगोदरच आलो। आम्हाला अन्नधान्य नव्हतं, आपलं राशन पाणी नव्हतं, ताते आज आलेत, तातेच्या संस्थेमुळे आज अन्नधान्य वाटप झालं। आज आपल्या देशावर जे कोरोनाचं संकट ओढवलंय, या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला आहे लॉकडाऊनचा, ह्या लॉकडाऊनमुळं जे गोरगरीब आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, यांच्या उपासमारीची वेळ येऊन ठिपली आहे, त्याचाच एक धागा म्हणून त्याच्यात कुठेतरी आपल्याला थोडंसं सहकार्य मिळावं म्हणून शाहू ग्रामीण विकास प्रकल्प आष्टी ॲडव्होकेट वाल्मिक तात्या निकाळजी यांच्या संस्थेअंतर्गत आम्हा गोरगरीब मजुरांना जो आधार दिला आहे, जो आधार दिला आहे, किराणा मालाचं वाटप केलं आहे, त्याच्यामुळं थोडासा आम्हाला हातभार मिळाला, त्याबद्दल आम्ही संस्थेचे आभारी आहोत। तसेच त्यानंतर त्या जो कोरोना आहे त्या कोरोनाची सुद्धा माहिती, त्या कोरोनाचे दुष्परिणाम काय, तो होतो कसा, त्याचे उपाययोजना काय आणि काय केलं पाहिजे याविषयीसुद्धा सर्व आमच्या अडाणी बांधवांना माहिती संस्थेअंतर्गत माहिती दिली, त्यामुळं आम्हीसुद्धा सर्वजण सुरक्षित कसे राहू याची सर्व माहिती आम्हाला मिळाली, त्यामुळं आम्ही खूप खूप आभारी आहोत। नमस्कार सर्वांना। या ठिकाणी सर्वांना नमस्कार। माझा मी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे राजश्री शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रवर्तक श्री वाल्मिक तात्या निकाळजी आपले या आस्थित शहरामधले तालुक्यातले बेस्ट वर्किंग म्हणून काम करत आहेत। या निराशेच्या कालावधीमध्ये त्यांनी आपल्याला अन्नधान्य देऊन जी ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे ते खरोखर चांगलं आहे, एक आशेचा किरण त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे। आणि आज आपण सर्वजण हातबल झालेलो आहोत, जीवन मरणाचा प्रत्येकाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, घरात बसूनही मरण्यासारखा आहे, बाहेर आलो तरी मरण्यासारखं आहे, पण या परिस्थितीमध्ये आपण एक दोन घास हक्काचे खाण्याचं जो भाग्य तुम्हाला मिळणार आहे ते केवळ आज वाल्मिक तात्याने जे आपल्या समोर हे दिलेलं आहे ते म्हणजे फार मोठं नाही आहे, परंतु तुम्हाला आशेचा किरण एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे तात्यांनी, मला हे फार बरं वाटलं। कारण तात्यांचा मला फोन असा झाला की सर तुम्हाला यावं लागेल, आपल्याला गरीबांना सर्वात गरीब लोकांना ज्यांना काही आज परिस्थिती फार दिसत आहे तिथे काम केल्याशिवाय खाऊ शकत नाही, आज रोजगार काम केलं तर ते सगळे खाऊ शकतात, अशी परिस्थिती असलेले गरीब मी निवडलेले आहेत। मी त्यांना ते सांगितलं सर्व गरीब असावा तो अन्नदाता हा जो अन्न घेणारा आहे किराणा घेणारा तो सर्वात गरीब असावा, मला खात्री आहे तात्यांनी निवडलेली लोक योग्य असतील, योग्य लोकांच्या हातात आपलं धान्य जाणार आहे, मला त्याचा अभिमान आहे। तर तात्याने मी लगेच होकार दिला की नक्की तात्या तुम्ही जे काम करताय ते चांगलं आहे, अभिमानास्पद आहे, समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी ठेवून तुम्ही जे काम करतात त्याच्याबद्दल मला अभिमान वाटला आणि मी त्यांच्या वृत्तीला मान देऊन इथं ताबडतोब आलेलो आहे। मलाही बरं वाटेल, मी तात्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो, मला तुमच्या हात तात्यांच्या हस्ते
त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत धान्य पोहोचवायला मलाही आनंद वाटेल. मी खरोखर पुन्हा एकदा मालदीव तात्यांचे आभार मानतो की मला ही संधी दिली, स्वर संधी दिली. मी या शाळेचे संस्थेचे संस्थापक आणि इतर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज महिंदा या ठिकाणी राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत गरजू लोकांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाली होती का लोकांना बाहेर पडता येत नव्हतं आणि त्यामुळे सार्वजनिक उपयोगात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत किराणा माल त्यांच्याकडे नसल्यामुळे भरपूर अडचण येत होती, पण त्या संस्थेच्या माध्यमातून आजची मदत झालेली आहे ती खरोखर आमच्यासाठी एक प्रेरणादायी आहे. करोनामुळं आमच्या घरातले परिस्थिती बेकार चाललेली आहे की खायला धान्य नाही आहे की काही नाही. आम्हाला तात्यासाहेबांनी धान्य दिलं त्यामुळं आम्हाला थोडं जरासं बरंसं वाटलं की आम्हाला या करोना रोगामुळं लय कुठं कामाला जाता येत नाही की कुठं धंद्याला जाता येत नाही की कुठं कायला जाता येत नाही. ह्या करोनामुळं आमच्या लय आम्हाला त्रास चाललाय. म्हणजे आम्हाला खायला काही नाही आहे, धान्य नाही आमच्या घराकडं, आम्हाला कुटुंबाला काही खायला नाही. आता धान्य दिलं त्याच्यात थोडं जरा बरं वाटलं. तात्यांनी मदत अशी केली की आम्हाला खायला आणून दिलेलं करोना रोगात खायला आणून दिलेलं. आम्हाला कुठं काम करता सुद्धा यायना, गावात जाता सुद्धा यायना. ही तात्याने आम्हाला खायला गुळ आणून दिला, डाळ आणून दिली, तेल आणून दिलंय. आम्हाला मदत केलेली आहे, आमची सेवा चांगली तात्यांनी केलेली आहे. आम्हाला तात्यांनी मदत करून आम्हाला खायला ह्या करोना रोगात आणून दिलेलं आहे. तेव्हा आम्हाला हा घराण्यात आणून दिलंय. आम्हाला दुसऱ्यांनी कुणी आणून दिलं शकत नाही. तेव्हा करोना रोगात तात्याने आम्हाला उचलून धरलंय, खायसाठी मटेरियल आणून दिलंय. जरी कमी पडले तरी आम्ही तात्याला जीव सांगणार की तात्या आम्ही उपाशी मारायला लागलो, आम्हाला पुन्हा घराण्यात आणून दिले. आष्टी तालुक्यामधील राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाचे अध्यक्ष ऍडव्होकेट वाल्मिक प्राधान्य काळजे यांनी लॉकडाऊनमुळे ज्या लोकांचं रोजन तरी गेलेले आहे आणि उपासमध्ये वेळ आली आहे अशा 1500 कुटुंबांना जवळपास महिन्याभर पुरेल एवढा किराणा आणि अन्नधान्य वितरित केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल तहसील प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार. वाल्मिक तात्यांसारखेच इतरही लोकांनी अशा प्रकारचं जर कार्य केल्यास निश्चितच गरीब लोकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये गुजराणं करणं शक्य होईल. आम्हाला रोगामुळं आम्हाला कामाला जात येत नाही, तर धान्य नाहीत आमच्या घरात काय नाही, तर आम्हाला कामाला फिरता येत नाही, तर पुढं जाता येत नाही हे रोगामुळं. आम्हाला भाकरी नाही तर काय नाही, तर हे तात्यासाहेबांनी आम्हाला दिलं म्हणून स्वीकार झाला आमचं. नाही तर आम्हाला काहीच नव्हतं, आमच्या घरात धान्य नाही तर काय नाही, तर आम्हाला इकडं पाणी नाही तर आम्हाला फिरता येत नाही लोकांच्या घरी. करोना व्हायरस झालं आपलंही पैसा पाणी येत नाही, कुणकुणच हातावरचे पोट आहेत, कामधंदा नाही, कुठं काय नाही, शाळा करडं ऐकत होत ते बंद झाले. कस काय खावा काय जगावं ते असं झालं. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. संपूर्ण राज्यातील विशेषतः आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींची व्हिडिओ वृत्त आपल्या मोबाईलवर विनामूल्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करून रहा अपडेट. अनीस क्लासेस, व्हेअर मॅथ्स इज फन.